राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेबूबाई केरबा कुसाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच प्रियांका नरके यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा पार पडली. चक्रेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीनं लोकनियुक्त सरपंच पदासह 5 जागा जिंकत सत्ता मिळवली. सत्तारूढ आघाडी अंतर्गत समझोत्यानुसार उपसरपंच पदी सुरुवातीला अशोक बारड आणि त्यानंतर संदीप बारड यांना संधी देण्यात आली. समझोत्यानुसार ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर संदीप बारड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त जागेवर उपसरपंच निवडण्यासाठी सरपंच प्रियांका नरके यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत उपसरपंच पदी बेबूबाई कुसाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन उपसरपंच बेबूबाई कुसाळे यांचं अभिनंदन करताना जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि आघाडीचे नेते ॲडव्होकेट नारायण भांदिगरे यांनी स्वर्गीय केरबा कुसाळे यांनी शिवशंभू दूध संस्थेसह अन्य माध्यमातून गावाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून दिलेल्या योगदानाबद्दल बेबूबाई कुसाळे यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात येत असल्याचं सांगितलं. यावेळी नूतन उपसरपंच बेबूबाई कुसाळे, ग्रामसेवक ए बी चौगले, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुसाळे यांच्यासह गटनेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सीमा कुसाळे यांच्यासह गटनेते शंकर नरके, पांडुरंग पाटील, माजी सरपंच साताप्पा नरके, वाकोजी नरके, युवराज शिर्के, सचिन नरके, सचिन बारड, आनंदा कुसाळे, शंकर गायकवाड, सदाशिव नरके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खजानीस अशोक कुसाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.